प्रिय सँडर पॅरिसच्या बंधू आणि भगिनींनो, सध्या चर्चेस बंद असल्यामुळे आपली भेट होत नाही, त्यामुळे मी आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येऊ इच्छितो। त्यासाठी प्रत्येक शनिवारी अशा प्रकारचा एक व्हिडिओ युवा पालकीय समितीच्या सहाय्याने आम्ही प्रसारित करू। त्यामध्ये संदेश असेल आणि आपल्या काही महत्त्वाच्या सूचना त्यामध्ये संदेश असेल आणि आपल्या काही महत्त्वाच्या सूचना मी देईन। या कार्यक्रमाचं नाव आहे संत थॉमसा तुला प्रणाम। प्रिय मित्रांनो, शनिवारच्या या व्हिडिओ सिरीजद्वारे आज मी आपले पोप फ्रान्सिस ह्यांनी आजी आजोबा आणि वयस्कर व्यक्ती ह्यांचा जागतिक दिवस साजरा करण्यास आपल्याला सांगितलेला आहे, त्याविषयी मी पोप साहेबांचे विचार आपल्यापुढे मांडत आहे। मी सदैव आपल्याबरोबर आहे हे संत मत्तेच्या शुभवर्तमानातील 28:20 प्रभुवचन म्हणजे पोप फ्रान्सिस ह्यांनी आपल्या आजी आजोबांना आणि वयस्कर व्यक्तींना दिलेला फार मोठा दिलासा आहे। पोप साहेबांच्या हृदयामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी किती प्रेम आहे, आत्मीयता आहे आणि जिव्हाळा आहे ह्याचे दर्शन त्यांनी अलीकडेच लिहिलेल्या परिपत्रकामध्ये आपल्याला घडते। पोप फ्रान्सिस 31 मे 2021 रोजी आजी आजोबा व वयस्कर लोकांसाठी लिहिलेल्या पत्रात घोषित करतात की यावर्षी प्रथमच 25 जुलै 2021 हा दिवस जागतिक आजी आजोबा आणि वयस्करांचा दिवस म्हणून साजरा केला जाईल। सदर पत्राचा गोषवारा आणि त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे मी या संदेशाद्वारे आपल्यापुढे मांडत आहे। आजी आजोबा आणि वृद्धजन हो, संपूर्ण जग आपल्या बरोबर आहे, आपली काळजी घेत आहे, तुमच्यावर प्रेम करीत आहे आणि तुम्हाला एकटे सोडू इच्छित नाहीत। हे पत्र मी करोनाच्या महामारीच्या कठीण प्रसंगी देत आहे। अनपेक्षित आणि संतापजनक वादळासारखे या करोना साथीच्या रोगाने आपल्याला घेरलं आहे। या काळाकुट्ट काळात जे घडत आहे ते सर्व देव जाणतो। देव आपल्यापासून अलिप्त नाही, तर तो आपल्या जवळच आहे, कारण त्यांनी मत्तेच्या शुभवर्तमानात सांगितलं आहे की जगाच्या अंतापर्यंत मी सदैव तुमच्याबरोबर आहे। प्रत्येक वर्षी कॅथलिक चर्चमध्ये संत जोकिम व संत अण्णा ह्यांचा सण 26 जुलै 2021 रोजी साजरा केला जातो। हे संत मरियेचे आई वडील आणि येशूचे आजी आजोबा होते। त्यांना अनेक वर्ष मूलबाळ नसल्यामुळे त्यांना जीवनात एकटे वाटत असे, अलिप्त वाटत असे, त्यांच्या जीवनात निराशा होती। नैराश्याने ग्रासलेल्या संत जोकिमकडे परमेश्वराने एक दूत पाठवला अशी पारंपरिक गोष्ट आहे। तो देवदूत संत जोकिमकडे येऊन त्याला म्हणाला, जोकिम जोकिम, प्रभूने तुझी आग्रहाने केलेली प्रार्थना ऐकलेली आहे। देवदूताच्या भेटीनंतर त्यांना मरियेच्या रूपात एक गोंडस बाळाची देणगी लाभली। याच मरियेने आपल्याला येशू दिला। जसे संत जोकिम आणि अण्णा ह्यांच्यासाठी देवाने दूत पाठवला,
तसाच सध्याच्या दुःखी आणि वेदनादायक काळामध्ये येशू आपल्या दुःखात, आपल्या एकटेपणात आधार, दिलासा आणि आपले सांत्वन करण्यासाठी आजही देवदूतांना पाठवतो. अशा देवदूतांचा चेहरा आपल्या नातवंडामध्ये पाहायला मिळतो, तसेच आपले शेजारी, मित्रमंडळी व हितचिंतक जे आपल्या मदतीसाठी सदैव तयार असतात ते सुद्धा देवाने पाठवलेले देवदूतच आहेत. आपल्या कुटुंबातील सर्व लोक आणि आपले जीवलग मित्रमैत्रिणी ह्यासुद्धा साक्षात देवदूतांची रूपं आहेत. माणसाच्या रूपात पाठवलेल्या देवदूताच्या व्यतिरिक्त आपल्याला देवाचा शब्द मोठा आधार देत असतो. देवशब्द देखील देवदूतासारखा प्रभूचा संदेश घेऊन आपल्याला देवाची उपस्थिती जाणून देतो. त्यासाठी आपण दररोज शुभवर्तमानाचे एक किंवा दोन पाने वाचावीत. जुन्या करारातील स्तोत्रसंहिता या पुस्तकांचे वाचन म्हणजे देवाकडे केलेली प्रार्थना होय. प्रत्येक दिवशी एक एक स्तोत्राचे वाचन करावे. संदेष्टांची पुस्तकं आहेत. संदेष्ट आपल्याला खूप सुंदर चांगला उपदेश देत आहेत. त्या उपदेशाचे वाचन व्हावे. आपण जीवन कसं जगावं, आपल्या जीवनातून देवाला काय अपेक्षित आहे, हे सर्व देव आपल्याला बायबलच्या वाचनाद्वारे समजून देत असतो. जेव्हा माझी रोमचे बिशप म्हणून निवड झाली, माझे वय सेवानिवृत्तीचे होते, त्यावेळी मला असे वाटले की मी काही नवीन करू शकणार नाही. परंतु परमेश्वर नेहमीच आपल्या समीप असतो, आपल्याला नवीन स्वप्न देतो, नवीन कल्पना देतो, नव्यानं दिलासा देऊन तो आपल्या जवळ असतो. कारण देव कधीच रिटायर्ड होत नाही ह्याची मला माझ्या जीवनामध्ये प्रचिती आली आहे. आजी आजोबा आणि ज्येष्ठांनो, तुम्ही ख्रिस्ताला आणि ख्रिस्ती श्रद्धेला आपलंसं केलं आणि त्यांची जोपासना केली. या श्रद्धेची मुळं आपल्या नातवंडाच्या जीवनात रुजावी व खोलवर रुतावी म्हणून तुम्ही पुढच्या पिढीला या श्रद्धेचा वारसा द्या. ख्रिस्ती श्रद्धा आणि परंपरा देण्यासाठी वयाची अट नसते. सध्याची महामारी संपल्यावर आपण एकत्र येऊ, मुले व नातवंडे एकत्र जीवन जगू, नवीन स्वप्ने उराशी बाळगू अशी आशा धरूया. जुन्या करारातील संदेष्टा जोएल ह्यांच्या वचनाची आठवण ठेवा. संदेष्टा जोएल म्हणतात की वयस्कर लोक स्वप्न पाहतील आणि तरुणांना दृष्टी मिळेल, तरुणांना विजन मिळेल. तरुण आणि वृद्ध ह्यांच्यामधील जणू काय हा करारच आहे. ह्या करारावर जगाचे भविष्य अवलंबून आहे. कारण तरुणाशिवाय वृद्धांची स्वप्ने कोण साकारू शकतात. तुमच्या आयुष्यात अनेक कडू गोड अनुभव आले, तुम्ही अनेक संकटांचा सामना केला आणि त्यातून सक्षमपणे संकटाला सामोरे जाऊन जीवन कसे जगावे हे तुम्ही शिकलात. हेच आपल्या नातवंडांना आणि तरुणांना एक संस्कार म्हणून शिकवा. या वयामध्ये तुमच्याकडे भरपूर वेळ आहे, त्यावेळेत सर्वांसाठी प्रार्थना करा. असे म्हणतात की ज्येष्ठांची प्रार्थना जगाचे रक्षण करू शकते. आपली प्रार्थना एक मौल्यवान ठेवा आहे, त्याद्वारे सध्याच्या महामारीतून जगाचे रक्षण व्हावे म्हणून नियमित प्रार्थना सुरू ठेवा. आजी आजोबा आणि वयस्कर व्यक्तींच्या ह्या दिनानिमित्त आपल्याला काय करता येईल,
कुटुंबातील सर्वांनी आजी आजोबा व वृद्ध लोकांसाठी प्रार्थना करावी. दररोजच्या कौटुंबिक रोजरीमध्ये त्यांचे नाव घेऊन त्यांचे हेतू मरियेच्या मध्यस्थीने येशूकडे मांडावेत. ज्येष्ठांनी त्यांचे अनुभव इतरांना कथन करावे. आजी आजोबांच्या आवडत्या म्हणी किंवा आवडती वचनं किंवा आवडती वाक्य किंवा त्यांनी दिलेला सल्ला जो तीन चार वाक्याचा असेल तर अशी वाक्य अशी वचनं असा सल्ला तुम्ही लहान मुलांनी किंवा तरुणांनी एका मोठ्या फलकावर लिहा आणि ते फलक आपल्या घरात टांगवा. तुम्ही त्याचा फोटो काढा आणि आपल्या फादरांच्या व्हॉट्सअपवर ते पाठवा. आपण सर्व एकत्र करून त्याचा एक व्हिडिओ आपल्या लोकांसाठी पाठवू शकतो. नातवंडांनी आजी आजोबांच्या श्रद्धेवर तसेच त्यांच्या कौटुंबिक जीवन प्रवासावर प्रश्न विचारून एक छानशी शेअरिंग करून एक मैफिल रंगवावी. आजी आजोबांच्या चांगल्या गुणांचे व कौशल्याचे कौतुक व्हावे. जी नातवंडे घरापासून दूर आहेत, परदेशी आहेत, परप्रांतात आहेत, त्यांनी आवर्जून या आठवड्यामध्ये आजी आजोबांना फोन करून किंवा व्हिडिओ कॉल करून त्यांच्याशी संवाद साधावा, त्यांना शुभेच्छा द्याव्यात. आपल्या घरात कौटुंबिक प्रार्थना केल्यानंतर आजी आजोबांना आवडणारे पदार्थ बनवा व एकत्र सहभोजन घ्या. विविध कार्यक्रमाच्या वेळी आजी आजोबांचे जे फोटो आहेत ते एकत्र करा आणि त्यांचा एक छान आल्बम बनवा आणि त्यांना दाखवा. ज्यांचे आजी आजोबा किंवा आजी किंवा आजोबा मृत्यू पावले आहेत त्यांनी खाचेवर जाऊन त्यांच्यासाठी प्रार्थना करा. स्वर्गवासी आजी आजोबा ह्यांच्या नावाने घरामध्ये सुरक्षित ठिकाणी संपूर्ण दिवस मेणबत्ती प्रज्वलित करा. गाव परिवारातील युवकांनी आपल्या गावामध्ये जे आजी आजोबा आहेत त्यातील कोणी मृत्यू पावले आहेत तर त्यांच्या घराला भेटी द्या. त्या आजी किंवा आजोबा जे हयात आहेत त्यांच्यासमवेत मृत आजी आजोबासाठी प्रार्थना करा. जेणेकरून जे हयात आहेत त्यांना मी एकटा आहे किंवा मी एकटी आहे असं वाटू नये, तर माझ्याबरोबर गाव परिवारातील ही सगळी मंडळी माझीच लोकं अशी आहेत. अशा प्रकारे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पोप साहेबांनी जे पत्र आपल्याला लिहिलेलं आहे त्यातील हे काही मुद्दे आहेत, उपक्रम आहेत. मी ह्या व्हिडिओद्वारे संत थॉमसा तुला प्रणाम ह्या नावाने ह्या पहिल्या व्हिडिओद्वारे आपल्या घरातील सर्व आजी आणि आजोबा तसेच जे वयस्कर मंडळी आहे त्या सर्वांना जागतिक आजी आजोबा वयस्कर दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्ही माझ्या हृदयातच नव्हे तर माझ्या प्रार्थनेत देखील सदैव असाल. थँक यू अँड गॉड ब्लेस यू. तीन सूचना आहेत. संडे स्कूलच्या मुलांसाठी आपण धर्मशास्त्राचा वर्ग सुरू केला आहे. संडे स्कूलच्या मुलांसाठी आपण धर्मशिक्षणाचा वर्ग सुरू केला आहे. ज्यांनी जे अजूनही त्यामध्ये समाविष्ट झालेले नाही आहेत त्यांनी फादर संजय बनसोडे ह्यांच्याशी संपर्क साधावा. कन्फर्मेशन दृढीकरण या सक्रमेंटासाठी आतापर्यंत युवक युवतीने नावं दिली आहेत. जर तुमच्यापैकी काही युवक युवती ज्यांनी अजून नावं दिली नसतील तर त्यांनी आपली नावे फादर किरण ह्यांच्याकडे द्यावीत. त्यांचे व्हर्च्युअल क्लासेस लवकरच सुरू करण्यात येत आहेत. तसेच ज्यांची मे अखेरपर्यंत लग्न आहेत त्यांनी
फादर संजय फरेरा यांना भेटावे. डिसेंबर जानेवारीपर्यंत लग्न आहेत, त्यांच्यासाठी चर्च पातळीवरील शिबिर आहेत, त्याचे आयोजन आपण लवकरच करणार आहोत. संत थॉमस आम्हासाठी विनंती करू.